नमस्कार, मी इंद्रायणी दीक्षित, नितीन बगवाडकर लिखित मुक्त श्वास या नाटकातला एक प्रवेश मी सादर करते. ते गेले, एका बंधनातून मी मुक्त झाले. मी मुद्दाम असं केलंही नसतं कदाचित, पण पत्नी इतकी क्षुद्र असते की मरणाच्या दारात असतानाही पुरुष तिला लाखेनं तुडवतो. नाही दिली मी त्यांना गोळी, नाही दिली. त्यांना हवी होती तेव्हा नाही दिली मी त्यांना गोळी. वीट आला होता मला सगळ्या गोष्टींचा. त्या रात्री मी बेभान झाले. 30 वर्ष मी जे सहन केलं त्या सहनशीलतेचा त्या रात्री अंत झाला. प्रत्येक माणूस आपलं नशीब खांद्यावर घेऊनच चालत असतो. मी माझं नशीबही व्हायचं आणि एका माणसाचा स्वभावही. स्त्री हवी असते फक्त जन्म द्यायला, दूध पाजायला, अंगाई गायला, स्वयंपाक करायला, कपडे धुवायला आणि बलात्कार करायला. हो, बलात्कार. एक चेहरा दुसऱ्या चेहऱ्यासारखा नाही. त्याचे विचार, त्याच्या मनाची घडण, त्याचे अनुभव सार भिन्न असत. मी जो आरसा बघत आले ना, त्या चौकटीत कुणीही स्वतःच प्रतिबिंब बघावं. चौकटीतला आपला सुंदर चेहरा विद्रूप दिसायला लागेल. त्या चौकटीतल्या चेहऱ्यानं ठरवावं काय गैर काय योग्य. बस आता याशिवाय माझ्याकडे सांगायला काही नाही. शशांक, अरे बघ, आता तुला सगळं सांगितल्यावर मला कसं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. मला मुक्त झाल्यासारखं वाटतंय. मला खूप बरं वाटतंय. मी आता आश्रमात जायला मोकळी आहे. मी आता आश्रमात जायला मोकळी आहे. तुझे बाबा म्हणायचे, वाटत तितकं सोपं नसतं बायकांनी घर सोडून जाणं. पण एकदा का स्त्रीला ठरवलं तर कुठल्याही कठीण प्रसंगी ती आपला मार्ग शोधू शकते. मी माझा मार्ग शोधला आहे. तू माझा शोध घेऊ नकोस.